नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश काळे आणि एक्झाम स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत. आता आजच्या ह्या व्हिडिओचा पर्पज असा आहे की आता नुकत्याच आलेल्या MPSC थ्रू MES महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या जे 217 व्हॅकन्सीज आहेत त्यासाठी असलेला प्रीचा जो सिलॅबस आहे त्यासाठी मला तुम्हाला पूर्ण बुक्सची लिस्ट द्यायची आहे, जेणेकरून तुम्ही सेल्फ स्टडीला त्यांना रेफर करू शकता, त्या बुक्सला रेफर करू शकता. आणि तसंच याच व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया थोडक्यामध्ये ह्या वेगवेगळ्या पोस्टविषयी आणि असलेल्या वेगवेगळ्या डेट्सविषयी, ज्या की आपल्यासाठी महत्त्वाच्या असणार आहेत, बऱ्यापैकी तुम्हाला माहितीच असणार आहे. आणि नंतर एक सेपरेट याचा एक नंतरचा व्हिडिओ असणार आहे, त्यामध्ये जो प्रीमध्ये असतो आपला बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि नंतर आहे मेकॅनिक्स. मेकॅनिक्स साधारणतः 10 मार्क्स आणि साधारणतः 14 ते 13 मार्क्स हे जे दोन सब्जेक्ट आहेत ते मी ह्या यूट्यूब सिरीजशी तुम्हाला मी कव्हर करून देईल, जेणेकरून तुम्हाला जवळपास 10 मार्क्स आणि हे 14 मार्क्स 24 ते 25 मार्क्स 100% इतना फायदा होणार आहेच. चला आपण करूया सुरुवात ह्या व्हिडिओला. महाराष्ट्र MPSC थ्रू आपल्याला माहितीच की असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर AEE आणि असिस्टंट इंजिनियर AE त्यालाच आपण सहाय्यक कार्यकारी अभियंता आणि सहाय्यक अभियंता याच्या 217 ज्या व्हॅकन्सीज आहेत त्यामध्ये WRD डिपार्टमेंट वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट 117 पोस्ट आहेत. त्यामध्ये मुख्यतः बघितलं तर आपण 5 पोस्ट आहेत AEEला, 18 पोस्ट आहेत क्लास AAEला आणि 94 पोस्ट आहेत Grade 2 म्हणजेच क्लास BAEला. त्यामध्ये जर आपण बघितलं पुढे याची जर वेतन श्रेणी जर सॅलरीची रेंज जर बघितली जे की अट्रॅक्टिव्ह वाटतेच आपल्या प्रत्येकालाच, तर ग्रुप A साठी आणि ग्रुप B साठी 56,100 ते 1,77,500 आणि ग्रुप B साठी जर बघितले तर 41,800 ते 1,32,300 या रेंजमध्ये आहे. यामध्ये जर बघितलं आपण तर पुढे PWD डिपार्टमेंट जे आहे त्यामध्ये 100 पोस्ट ज्या आहेत त्यामध्ये 51 पोस्ट AEEच्या आहेत आणि 49 पोस्ट म्हणजे 49 पोस्ट हा क्लास AEच्या आहेत. त्यामध्ये आपल्याला माहितीच आहे की याची सिलेक्शन प्रोसिजर जी असते याच्यामध्ये प्री एक्झाम असते आणि नंतर फॉलोड बाय द मेन्स एक्झाम असते आणि नंतरचा फॉलोड बाय द नंतरचा जी स्टेप आहे इंटरव्ह्यू असतो. प्री आणि मेन्स एक्झाम ही ऑब्जेक्टिव्ह टाईपची असते, 4 ऑप्शन्ससहित एक्झाम असते ही. पुढे जर आपण बघितलं याच्यामध्ये तर आपल्यासाठी महत्त्वाचा जो पॉईंट आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशनची डेट्स आहे 18/3 स्टार्ट झालेली आहे आणि अपटू असणार आहे 7/4 अवेलेबल असणार आहे. तुम्हाला फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे, मी खाली लगेचच लिंक तुम्हाला पोस्ट करेल, त्याप्रमाणे तुम्हाला ॲक्सेस लगेच भेटून जाईल तिकडे MPSC साईटचा, नाही तर तुम्ही MPSC साईटवरतीही जाऊ शकता असं डायरेक्टली. नंतर प्रीची जर डेट बघितली आपण ती 17/5 असणार आहे आणि मेन्सची डेट जी आहे ती 18/10 आहे. नंतर फॉलोड बाय आपल्याला माहिती आहे की याचा जो पॅटर्न जो असतो नंतर असणार आहे इथं इंटरव्ह्यू. थोडक्यामध्ये जर बघितलं तर आपण 2019 जर प्रीचा कट ऑफ बघितला आपण तर ओपन जनरल कॅटेगरीसाठी जो होता 27 होता, मेलला फिमेलला 23 होता आणि स्पोर्ट्स 2 आणि ऑर्फनसाठी 10 असेल हँडिकॅपसाठी. नंतर त्याचप्रमाणे हा SCचाही कट ऑफ जो की इंटरनेटवरती सगळीकडेच अवेलेबल आहे, ST असेल, DT, NT, SBC हा सगळा कट ऑफ अवेलेबल आहेच. आणि ही जी PDF आहे ह्या आपल्या ज्या डिस्कशनची जी PDF आहे तुम्हाला ह्या टेलिग्राम चॅनलवरती माझ्या टेलिग्राम चॅनलवरती Exam Study 2 या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल असणार आहे. आणि तसेच बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या नोट्स तसंच मेकॅनिक्सच्या नोट्स आणि प्रीसाठी लागणाऱ्या ज्या नॉन टेक्निकलचा सगळाच कंटेंट तुम्हाला ह्या चॅनलवरती अवेलेबल असणार आहे. चला पुढे आपण बघूया 2018चा तसाच कट ऑफ होता तसा 2017चाही कट ऑफ आहे इथं मेन्शन केलेला जो की तुम्हाला अवेलेबल होणारच आहे इकडं चॅनलवरती. चला या आता सगळ्यांनाच माहिती आहे की याच्यामध्ये परीक्षेच्या टप्प्यामध्ये आपण बघतो प्री एक्झाम जी असते 100 मार्क्सची असते, मुख्य एक्झाम मेन्स एक्झाम जी असते 400 मार्क्सची असते आणि इंटरव्ह्यू जो असतो तो 50 मार्क्सचा असतो. या टाईपमध्ये हे सगळे मार्क्स जातात आपले 550 मार्क्स. यासाठी एक्झामची स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे, आता ज्या दिवशीही तुम्हाला ह्या एक्झामचा फॉर्म भरलाच असेल तुम्ही ऑनलाईन MPSC साईटवरनं त्या दिवशीपासून तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची आहे. मुख्यतः याचा आपण कट ऑफ ही बघितलेला आहे, तुम्हाला टार्गेट ठेवायचं आहे 30+ मार्क्सचं, त्या अनुषंगाने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ही ऑब्जेक्टिव्ह जी एक्झाम आहे त्यामध्ये ही 100 मार्क्सचा जो प्रीचा पेपर आहे त्यामध्ये मराठी, इंग्लिश, जनरल स्टडीज आणि इंजिनिअरिंग ॲप्टिट्यूड यामध्ये जर मार्क डिव्हायडेशन बघितलं तुम्ही तर 10 मार्क्स मराठीसाठी 10 मार्क्स 10 क्वेश्चन्स असतात. लेवल जर बघितलं तर 12वीचे असते, माध्यम मराठी असणार आहे याच्यासाठी. नंतर इंग्लिशसाठीही 10 क्वेश्चन्स आहे 10 मार्क्ससाठीचे, डिग्री लेवल असणार आहे इंग्लिशमधनं. यामध्ये जनरल स्टडीजमध्ये 20 मार्क्स असतात, 20 क्वेश्चन्स, दोन्ही माध्यम तुम्हाला अवेलेबल आहेत मराठी आणि इंग्लिश. आणि त्याच टाईपमध्ये इंजिनिअरिंग ॲप्टिट्यूडमध्ये आपण बघणार आहोत पुढे 60 क्वेश्चन्स आहे 60 मार्क्ससाठीचे,
डिग्री लेवलचा असणार आहे इंग्लिशमध्ये. 1.5 तासाचा जो पेपर असतो हा ऑब्जेक्टिव्ह पेपर, हा 100 मार्क्सचा तुम्हाला टार्गेट असतो. हा याच्यामध्ये जर आपल्याला मुख्यतः ह्याच्या स्ट्रॅटर्जीमध्ये तुम्हाला कधीच विसरायचं नाही की याच्यामध्ये बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला मार्क्स कंपल्सरी आलेच पाहिजेत. आणि तसंच जे एम पी एस सीची प्रिपरेशन ज्यांना टचमध्ये आहे किंवा ज्यांच्यासाठीही नाही आहे त्यांच्यासाठी बघतो आहे आपण मराठी आणि इंग्लिशसाठी यांच्यासाठी बुक कुठलं वापरायचं आहे, तर याच्यासाठी बाळासाहेब शिंदेंचं बुक वापरा तुम्ही. मराठी आणि इंग्लिशचा ह्याचा 5 मार्क्सचा पॅसेज आणि 5 ग्रामर, म्हणजे मराठीसाठी व्याकरण आणि इंग्लिशसाठीही त्याच टाईपमध्ये व्याकरण म्हणजे ग्रामर असतं 5 5 मार्क्ससाठीचं, दोघांनाही त्याच टाईपमध्ये असणार आहे. बाळासाहेब शिंदेंचं बुक तुम्हाला या टाईपमध्ये खूप हेल्पफुल असणार आहे. जर तुम्हाला इथं कुठं वेगळं बुक वापरायचं असेल तर मराठीसाठी तुम्ही मोरा वाळिंबेचं बुक वापरू शकता आणि तसंच इंग्लिशसाठी सुद्धा तुम्ही मार्टिनचं बुक वापरू शकता इंग्लिशसाठी. बट मी तर सांगेल त्याला गरज नाही आहे. तुम्हाला जनरल स्टडीजमध्ये आपण बघितलं तर याच्यामध्ये इतिहास हिस्ट्रीसाठी महाराष्ट्राचा जर इतिहास असेल, महाराष्ट्राचा इतिहास असेल तर 11वीचं स्टेट बोर्डचं बुक वापरायचं आहे. आणि भारताचा जर इतिहास असेल, भारताचा जर इतिहास असेल तर तुम्हाला 8वीचा इतिहास 8वीचं स्टेट बोर्डचं बुक वापरायचं आहे. चला यामध्ये जर हे मोर दॅन सफिशियंट आहे. नंतर बघतोय आपण भूगोल जिओग्राफी. महाराष्ट्राचा जर भूगोल असेल तर तुम्हाला इथं महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचाही भूगोल कन्सिडर करतो मी. यामध्ये तुम्हाला 5वी ते 10वी जे मार्केटमध्ये अवेलेबल असणार आहे स्टेट बोर्डचं बुक वापरायचं आहे. नाहीतरी तुम्हाला इथं महाराष्ट्राच्या इतिहासासाठी तुम्हाला आणखी दुसरं सॉरी महाराष्ट्राच्या भूगोलसाठी तुम्हाला ए बी सौदी ॲटलस मोर दॅन सफिशियंट आहे. बट खूप मोठं होऊन जात आहे. आणि तसंच भारताच्या भूगोलसाठी तुम्हाला हे ऑक्सफोर्डचं ॲटलस बुक मोर दॅन सफिशियंट होऊन जातं. पण ह्याला ऑप्शन्स आहेत. नंतर बघूया आपण अर्थव्यवस्था इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्ससाठी कुठलं बुक वापरणार तुम्ही? चला इकॉनॉमिक्ससाठी आपल्याला 11वी ते 12वीचं स्टेट बोर्डचं बुक मोर दॅन सफिशियंट आहे. नाहीतर मग ह्याला कोळंबेचं बुक तुम्ही वापरू शकता ऑप्शनमध्ये. त्याच टाईपमध्ये आपण बघतोय भारतीय राज्यव्यवस्था कुठलं बुक वापरायचं याला, तर स्टेट बोर्डचं पॉलिटीचं बुक स्टेट बोर्डचं राज्यव्यवस्थेचं बुक तुम्हाला राज्यव्यवस्था बुक तुम्हाला हे सफिशियंट होऊन जातं. नाहीतर मग तुम्हाला हे कोळंबेचं बुक इथंही अवेलेबल आहे. कोळंबेचं बुक तुम्ही इथं वापरू शकता. चला यामध्ये पुढे बघतोय आपण चालू घडामोडीसाठी सकाळ इयर बुक मोर दॅन सफिशियंट आहे. सकाळ इयर बुक नाही तर अभिनव प्रकाशनचं तुम्ही करंट इव्हेंटचं बुक घेऊ शकता. चला नंतर आपण बघतोय याच्यामध्ये पर्यावरण एन्व्हायरमेंटला कुठलं बुक वापरणार आपण? एन्व्हायरमेंटला 11वी 12वीचं एन्व्हायरमेंटचं बुक अवेलेबल आहे मार्केटमध्ये. तुम्ही ते वापरू शकता. नाहीतर मग याला इयरक भरूच्या सॉरी इथं लिहितोय मी इयरक माहिती असेल हे सगळ्यांना इयरक भरूच्या हे मार्केटमध्ये अवेलेबल आहे बुक. हे वापरू शकता आपण. पर्यावरण व परिस्थिती की नावाने आहे. नाहीतर मग इंग्लिशमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर आय एस शंकरनच्या नोट्स अवेलेबल आहेत. मीही पोस्ट करेल ह्या ग्रुपवरती. हे सगळंच मटेरियल मी ह्या टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट करणार आहे. आय एस शंकरनच्या नोट्स तुम्हाला इथं सफिशियंट आहेत इंग्लिशसाठी. चला नंतर आपण बघतोय मॅथमॅटिक्ससाठी. मॅथमॅटिक्सचा सिलेबसचं माहिती मॅट्रायसेस आहे, पार्शियल डिफरन्सिएशन आहे. याच्यामध्ये पार्शियल डिफरन्सिएशनचे हे टेलर सिरीज एक्सपान्शन वगैरे, लिनियर डिफरेन्शियल आहे, न्यूमेरिकल इंटिग्रेशन आहे, डबल इंटिग्रेशन आहे, ट्रिपल इंटिग्रेशन आहे. खरं बघितलं तर यासाठी जर मॅथ्स टेकमॅक्स पुणे युनिव्हर्सिटीचं असलेलं टेकमॅक्सचं बुक ही सफिशियंट आहे. किंवा आपण तुम्ही जे काही इंजिनिअरिंगला वापरलं M1 M2 M3 ते सुद्धा मोर दॅन सफिशियंट आहे. आणि मग तुम्हाला जर हे नसेल तर हायर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्ससाठी तुम्ही जाऊ शकता खन्ना पब्लिकेशन्सला. बी एस ग्रेवाल हे बुक तुम्ही इथं रेफर करू शकता. नाहीतरी मी आता बोलल्याप्रमाणे निराली किंवा टेकमॅक्स पब्लिकेशनला तुम्ही जाऊ शकता. आणि कंपल्सरी मॅथमॅटिक्सच्या अभ्यासामध्ये तुम्हाला गेटचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आहेत ते 1 मार्क्सचे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ते गेटचे 1 मार्क्सचे क्वेश्चन्स तुम्हाला हे सॉल्व्ह करायचे आहेत एक्झामला जाण्या अगोदर. याला विसरू नका तुम्ही, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. चला नंतर आपण बघतोय इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. खरं बघितलं तर इंजिनिअरिंग मेकॅनिक्सला मी तुम्हाला पूर्ण सिरीज इथं कव्हर करणार आहे. तसंच तुम्हाला याच्यासाठी जर बुक बघायचं असेल तर भावी कटीचं बुक आहे अवेलेबल. येस, भावी कटीचं बुक तुम्ही याला रेफर करू शकता. नाही तर माझी ही सिरीज तुम्ही रेफर करू शकता. पूर्ण सिरीजमध्ये तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स देण्याचा मी इथं प्रयत्न करेल. चला याच्यामध्ये पुढे आपण बघितलं तर पुढे आपण बघतोय एलिमेंट्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. आता एलिमेंट्स ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंगला तुम्हालाही माहिती आहे रंगवाला बुक आपल्याकडे अवेलेबल आहे. तर तुम्ही हे रंगवाला बुक रेफर करा.
मी तर असं सजेस्ट करेल तुम्हाला. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये जर स्पेशली जर पार्ट टू पार्ट जर जायचं असेल तर त्याच्यामध्ये मग बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आणि बिल्डिंग मटेरियल्सला, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आणि बिल्डिंग मटेरियल्सला तुम्ही हे रंगवाला हे बेस्ट आहे. आणि त्याच्यामध्येही पुढे जायचं असेल तुम्हाला सर्वेईंगला आणि लेवलिंगला, त्या पोर्शनमध्ये, सॉरी मी खाली घेतो थोडंसं आणखी हा पोर्शन. आणखी जर तुम्हाला जायचं असेल इथं तर तुम्ही सर्विंग आणि लेवलिंगला आपण इथं बसक यन बसक जे आहे बुक तुम्हाला माहितीच असेल तर ते मोर दॅन सफिशियंट ठरतं आपल्याला हे. चला पुढे आपण मेकॅनिकल इंजिनिंगला बघूया. मेकॅनिकल इंजिनिंगचा हा जो पोर्शन आहे 10 मार्क्सचा पोर्शन्स, 9 जे टॉपिक जे आहेत ते मी इथं 100% तुमचे कव्हर करील. आणि नाहीतर तुम्हाला जर ऑप्शनमध्ये जायचं असेल याच्या तर टेक मॅक्सचं जे बुक आहे बघा मार्केटमध्ये अवेलेबल आहे, बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग, तुम्ही त्यालाही जाऊ शकता. नंतर राहिलं एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. आता यासाठी तुम्हाला माहिती असेल की यस चांद पब्लिकेशनचं व्ही के मेहतांचं बुक आहे बघा, व्ही के मेहताचं बुक आहे. आणि सायमल्टेनियसली मी ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या नोट्स टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट करणार आहे. चला या टाईपमध्ये हे डिस्कशन आपलं आजचं. तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मेकॅनिक्स विषयी आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे आणि बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयी डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे, याची अॅनालिसिस करायची आहे. आणि नंतर आपण सिरीजला सुरुवात करूया, वन बाय वन टॉपिक कव्हर करूया.